तरी मित्रांनो, ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे डॉक्टर सतीश भोंडे, कृषी वैज्ञानिक, आणि आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरती मी माहिती देत असतो। सध्या आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे की पिकांवरती वेगवेगळ्या रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। मग ती फळे पोखरणारी अळी असो, मुळे कुरतडणारी अळी असो, खोड किडा असो, किंवा पिकावर येणारे वेगवेगळे बुरशीजन्य रोग, जीवाणूजन्य रोग, विषाणू रोग, अशा सगळ्या समस्या आपल्याला वाढलेल्या आहेत। त्यात भरीला अनेक ठिकाणी सूत्रकृमीचा सुद्धा प्रादुर्भाव वाढलेला आहे। आता आपल्याला प्रश्न पडतो की हे असं का झालेलं आहे, म्हणजे ह्या रोगांच्या समस्या का वाढतात। तर त्याला कारण असं असतं की प्रत्येक पिकामध्ये सेल्फ डिफेन्स असतो, म्हणजे स्वतः संरक्षण किंवा स्वतः आपलं स्वतःचं रक्षण करण्याची एक सिस्टीम निसर्गाने त्या पिकांना दिलेली असते। जेव्हा हे सिस्टीम काम करू शकत नाही, म्हणजे पीक कमजोर होतं, त्याला लागणारं अन्नद्रव्य मिळत नाही, ते उपाशी राहतं आणि कमजोर होतं, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे, आणि अशावेळी त्या कमजोरीचा फायदा या वातावरणामध्ये जमिनीमध्ये असलेले जे वेगवेगळे रोग आहेत आणि कीड आहे त्यांना होतो, आणि ते मग सहजगत्या आपल्या पिकांवरती प्रादुर्भाव करू शकतात। दुसरं असं की ह्या ज्या सध्याच्या परिस्थिती आहे, ज्याच्यामध्ये टेम्परेचर कमी झालेलं आहे, सूर्यप्रकाश फार कमी झालेला आहे, पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, ओलावा वाढलेला आहे, वातावरणातला ओलावा वाढला, जमिनीतला ओलावा वाढला, जमिनीतलं हवेचं प्रमाण कमी झालं, जमिनीतले सूक्ष्मजीव जे आहे त्यांची संख्या कमी झाली, ते कार्यक्षम राहिलेले नाही आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम ह्या पिकाच्या स्वयं रक्षण करण्याच्या क्षमतेवरती होतो आणि मग रोगराईचं प्रमाण वाढतं। शिवाय किडीचं प्रमाण वाढलं की मग त्यांच्या माध्यमातून येणारे वेगवेगळे विषाणू रोग वाढतात, आणि आपल्या पिकांवरती सध्या आपण पाहतो, टोमॅटो असो, काकडीवर्गीय पिकं असो, मिरची असो की इतर कुठलेही पीक असो, त्याच्यावरती फळझाडं असतील, पपईसारखं फळझाड असेल, याच्यावरती विषाणू रोग ज्याच्यावरती येतात ते मोठ्या प्रमाणात बळी पडलेली आहेत आणि हा प्रसार सातत्याने वाढत आहे। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणून आपल्याला काही गोष्टी या हवामानामध्ये अशा कराव्या लागतील ज्यांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे। दुसरं असं की अनेकदा आपल्या ह्या रोग किंवा किडीसाठी जी औषधं आपण वापरतो त्याचा परिणाम ह्या रोग किडींवरती होत नाही, आणि शेतकऱ्यांना असं वाटतं की मग हे औषधं काही कामाची नाहीत। तर ती कामाची असली तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये ती वनस्पतीमध्ये शोषण करू शकत नाहीत, त्यांचं जो ॲक्टिव्हिटी आहे ती योग्य प्रकारे होत नाही, आणि म्हणून आपल्याला काही काळजी घेणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, जोपर्यंत प्लांट ॲक्टिव्ह स्टेजमध्ये राहत नाही, कार्यक्षम राहत नाही, त्यांची मुळं कार्यक्षम राहत नाही, तोपर्यंत झाड ही आंतरप्रवाही कीटकनाशकं किंवा आंतरप्रवाही जे औषधं असतात ते शोषण त्यांचं होणार नाही, आणि मग त्यांचा परिणाम मिळणार नाही। म्हणून आपल्याला शक्यतो स्पर्शजन्य कीटकनाशकांचा वापर यावेळी आपल्याला फायदेशीर ठरतो। दुसरं म्हणजे प्रत्येक फवारणीच्या द्रावणामध्ये तुम्हाला ॲडजुवंट आपल्याला वापरणं गरजेचं आहे। इतकंच नाही तर आपण जे पाणी फवारणीसाठी वापरतो त्या पाण्याची प्रत, तिचा पीएच, त्या पाण्याचा पीएच किती आहे तो साधारण 5.5 ते 6.5 दरम्यान असणं आवश्यक असतं। तो जर पीएच जास्त असेल तर ते पाणी आपल्या औषधांची कार्यक्षमता कमी करते, म्हणून आपल्याला तीसुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे। आणि तसं जर पाणी आपल्याकडे असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काही जलसुधारकांचा वापर करावा लागतो, असे काही प्रॉडक्ट्स बाजारामध्ये आहेत, त्यांचा वापर आपण करू शकतो। दुसरं असं की जमिनीमध्ये ओलावा कमी झाल्यामुळे अनेक प्रकारच्या बुरशी ज्या असतात जमिनीमध्ये, त्यांचं आपल्याला निस्तारण करण्यासाठी किंवा त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांचा आपल्याला वापर करावा लागेल, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे टायकोडर्मा आहे, बॅसिलस सप्टिलिस आहे, सुडोमोनास फ्लोरेसेन्स आहे, पॅसिलोमायसिस आहे, अशा प्रकारच्या जैविक बुरशीनाशकांचा वापर आपण जमिनीमध्ये करायचा, जेणेकरून जमिनीमध्ये जे घातक बुरशी आहेत त्यांना कुठेतरी खीळ घालता येईल आणि आपल्या पिकावर त्यांचा होणारा परिणाम हा कमी होईल। त्याचप्रमाणे मी जसं सांगितलं की तुम्हाला कीटकनाशकांचा वापर मिळणार नाही, कारण या हवामानामध्ये झाडाला ती सहन करता येत नाहीत आणि परिणाम मिळत नाहीत, म्हणून जैविक कीटकनाशकांचा वापर करावा, विशेषतः रसशोषक किडींच्यासाठी आपल्याकडे आता उपलब्ध आहेत, व्हर्टिसिलियम लेकानी आहे,
त्यानंतर मेटेरायझम ॲनिसोप्ली आहे, बेबेरिया बॅसियना आहे, अशा प्रकारचे जे कीटकनाशकं आहेत त्यांचा वापर आपल्याला करावा लागेल. शिवाय काही वनस्पतीजन्य कीटकनाशकंसुद्धा आपल्याकडे आहेत, म्हणजे नीम तेल आहे, निंबोळीचा अर्क आहे, त्यानंतर करंज तेल आहे, अशा प्रकारच्या तेलांचा वापरसुद्धा आपल्याला करून या किडीला रिपेलंट करावं लागेल, म्हणजे त्याला आपल्या पिकापासून दूर ठेवावं लागेल आणि आपल्या पिकाला रक्षण देता येईल. तर अशा प्रकारचे काही उपाययोजना करा. शिवाय जमिनीमध्ये आपल्याला काही गोष्टींचा वापर करणं अपरिहार्य झालेलं आहे, विशेष करून निंबोळी पेंड किंवा निंबोळीच्या ज्या बिया असतात निंबोळ्या, त्यांची पावडर किंवा त्यांची भुकटी आपल्याला करून जमिनीमध्ये देता येईल. ती दिल्यामुळं त्यातलं जे ॲझारेडिक्टिन नावाचं जे द्रव्य आहे ते बरेचदा आपल्या जमिनीतल्या सूत्रकृमींना आणि अनेक प्रकारच्या किडींना प्रतिबंध करतं आणि आपल्या पिकाचं रक्षण करतं. म्हणजे मित्रांनो, या परिस्थितीमध्ये आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा, रासायनिक बुरशीनाशकांचा वापर न करता जैविक बुरशीनाशकांचा, जैविक कीटकनाशकांचा आणि जोडीला जैविक खतांचा वापर जर आपण केला तर आपले पिकं आपण या परिस्थितीमध्ये थोडीशी तणावमुक्त करू शकतो आणि तणावमुक्त झाल्यानंतर मग त्यांच्या मुळांची कार्यक्षमता वाढेल, त्यांच्या पानांची कार्यक्षमता वाढेल आणि ते पिकं रोग आणि किडीपासून आपला बचाव स्वतः करू शकतील. याच्यामध्ये काही काही प्रॉडक्टसुद्धा आहेत. आता एक पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिड नावाचा एक घटक आहे, आपल्याला उपलब्ध आहे. त्याचा वापर आपण ड्रेंचिंग आणि फवारणी दोन्ही माध्यमातून जर केला तर हा जो सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम पिकातला आहे तो ट्रिगर होतो किंवा त्याला गती मिळते आणि मग याचा फायदा आपल्याला रोगराईचं नैसर्गिकरित्या पिकांकडून रक्षण करण्याकडे होतो. त्याचप्रमाणे काही गतिविधी किंवा काही ज्या झाडातल्या ॲक्शन्स असतात त्या शिथिल झालेल्या असतात किंवा त्यांची गती कमी झालेली असते किंवा त्या होतच नाहीत, कारण त्याला लागणारा पोषक वातावरण, सूर्यप्रकाश आवश्यक आहे तो मिळत नाही. अशावेळी आपण काही बायोस्टिम्युलंट्स असतात जैविक, ज्याच्यामध्ये अमिनो ॲसिड्स असतात, त्यांचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या क्रिया थोड्याशा ट्रिगर होतील. नैसर्गिकरित्या ज्या व्हायला पाहिजेत त्या होत नाही सध्या सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे, तर त्याला गती मिळेल म्हणून त्यांचा वापर आपण एक दोन स्प्रेच्या माध्यमातून शिफारसीनुसार करू शकता. शिवाय आपल्याला या किडीचं आणि यांचं सर्वेक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या किडींचं काही ट्रॅप्स आपल्याला शेतामध्ये लावावे लागतील, ज्याच्यातनं आपल्याला समजेल की कोणत्या प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये वाढत आहे आणि मग त्यानुसार उपाययोजना करता येतील. तर असे अनेक उपाय आहेत आपल्याकडे जे करण्यासारखे आहेत, ज्याच्यामुळं आपल्या पिकाला आपण रोग आणि किडीपासून थोडंसं संरक्षण देऊ शकतो. त्यांचा वापर करा. मायक्रोन्युट्रियंट्स किंवा सूक्ष्मअन्नद्रव्य वापरायचे असतील किंवा इतर अन्नद्रव्यसुद्धा कॅल्शियम मॅग्नेशियमसारखे वापरायचे असतील तर आपण चिलेटेड स्वरूपातलीच अन्नद्रव्य ही वापरा, कारण त्याचा अशा परिस्थितीमध्ये त्यांचा उपयोग पिकाला होऊ शकतो. इतर ठिकाणी इतर हे असतात त्यांचे स्वरूप, त्यांचा वापर आपल्याला होणार नाही, कारण चिलेशन जर नसेल त्याचं झालं तर ते जमिनीमध्ये वेगळ्या स्वरूपामध्ये परावर्तित होतं आणि आपल्या पिकाला मिळणार नाही. म्हणून हवामानाचा, जमिनीतल्या ओलाव्याचा आणि वातावरणाचा, वातावरणातल्या तापमानाचा, वातावरणातल्या ओलाव्याचा ज्याला आपण आर्द्रता म्हणतो आणि सूर्यप्रकाश, या सगळ्यांचा वापर करून आपल्याला काही जे उपाययोजना आहेत ते विचारपूर्वक केल्या तर निश्चितपणे आपला खर्च जास्त वाढवून न घेताना आपल्याला आपल्या पिकांना वाचवता येईल. कारण अनेक महागडी औषधं बाजारामध्ये आहेत पण ती आपण अशा परिस्थितीत वापरली तर त्याचे परिणाम मिळणार नाहीत, आपला खर्च वाया जाईल. शिवाय काही शेतकरी असं पण म्हणतात की रासायनिक आणि जैविक एकत्र करून मग मारायचे का, तर मित्रांनो नाही. जैविक वापरा किंवा रासायनिक वापरा, जर तुम्ही जैविक आणि रासायनिक एकत्र केलं तर रासायनिकचा परिणाम होईल, कारण त्या रासायनिकने जैविक हे नष्ट केलेलं असतं आणि जैविकांवरती खर्च केलेला आपल्याला वाया जाईल. म्हणून आपण एकत्र नाही करायची, ते रोटेशनमध्ये तुम्ही वापरू शकता, म्हणजे तुम्हाला इंटिग्रेटेड एकात्मिक उपाययोजना ज्याला म्हणतो ते एकत्र करायचं नाही तर एकामागून एक वापरायचं, कुठलंही एकच कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वारंवार वापरायचं नाही. क्रियाचा जर प्रादुर्भाव असेल जो टोमॅटोवर सध्या दिसतो तर तुम्हाला अँटीबायोटिक वापरावं लागेल, ते सुद्धा एकच वापरायचं नाही आणि त्यांचा वापर जमीन म्हणजे ड्रेंचिंगद्वारे आणि पानावर फवारणी अशा दोन्ही माध्यमांना करावं लागेल, कारण प्रश्न आपले दोन्हीकडे आहेत, जमिनीसुद्धा आहेत आणि पिकावरती सुद्धा आहेत. म्हणून आपल्याला असा एक इंटिग्रेटेड किंवा एकात्मिक उपाययोजना करणं हे पीक संरक्षणासाठी गरजेचं असतं.
तर मित्रांनो ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. या व्यतिरिक्त जर तुमच्या काही समस्या असल्या तर निश्चितपणे तुम्ही ते आम्हाला विचारा. पण विनाकारण खर्च न करताना विचारपूर्वक योग्य माहिती घेऊन त्याच्यावरती जी काही शास्त्रीय माहिती आहे त्याचा अभ्यास करून आपण उपाययोजना केल्या तर या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या पिकांना वाचवू शकतो आणि आपले जमिनीचं आरोग्य पिकाचं आरोग्य राखून आपण उत्पादनामध्ये चांगली वाढ घडवून आणू शकतो. तर या ठिकाणी मी जी माहिती देण्याचा प्रयत्न केला त्याचा तुम्ही निश्चितपणे विचार करा, तुमचे प्रश्न विचारा. धन्यवाद.